ओव्हरडोस बिल प्रकरणी मनपाच्या आरोग्य विभाग आणि घनकचरा विभागातील सन 2014 पासूनची सर्व बिलं समितीच्या वतीनं तपासण्यात येणार आहेत. त्यामध्ये समाधानकारक माहिती हाती लागली तर ठीक, अन्यथा त्या पूर्वीचे रेकॉर्डही तपासण्यात येतील अशी माहिती मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. कीटकनाशकच्या बोगस बिल प्रकरणी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्त आणि दक्षता कक्ष प्रमुख यांची एक समिती स्थापन केलेली आहे. 8 दिवसात या समितीनं आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी शोध समितीला दिलेले होते. बोगस बिलाच्या प्रकरणात केवळ रामदास ठोंबरे यांच्या गेल्या 4 वर्षातील सादर झालेल्या आणि दिल्या गेलेल्या बिलांची चौकशी करायची की आरोग्य आणि घनकचरा विभागाच्या गेल्या 4 वर्षातील एकूणच सर्व बिलांची चौकशी करायची याविषयी चौकशी समितीला पुरेशी स्पष्टता मिळालेली नव्हती. उपलब्ध 4 वर्षातील रजिस्टर आधारे बिल अदा करण्यासंदर्भात असलेल्या तरतुदी तपासण्याचे काम तूर्तास सुरू होते, तरी एकूणच दोन्ही विभागांच्या एकूणच बिलांची चौकशी करायची झाल्यास चौकशीसाठी पडताळणीच्या कामाचा व्याप एकदम वाढून जातो. त्यामुळे नेमकी चौकशी ठोंबऱ्यांच्या बिलांपुरती मर्यादित ठेवायची की व्यापक करायची याबाबत समिती अनभिज्ञ होती. याबाबत मंगळवारी पत्रकारांनी आयुक्तांना विचारलं असता ते म्हणाले की 2014 सालापासूनची सर्व बिलं समितीच्या वतीनं तपासण्यात येणार आहेत. जर त्यामध्ये समाधानकारक माहिती हाती लागली नाही तर त्यापूर्वीच्या आणखी काही वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तपासला जाईल, त्यानंतर तपास कामाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यांची नियुक्तीबाबत आहे. दुसरं आहे की बिलामध्ये वर खाली आलेले आहे. आणि तिसरा इश्यू होतो यांच्या की आणखी एक मॅटर त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरच्या पेमेंट दिले गेलेले आहे असं त्यांचं हे होतं. आणि एक इन्क्वायरीचा मॅटर होता निवडणूकच्या खर्चाबाबत, तो पण इश्यू आहे. ती सर इश्यूबाबत तुम्ही डिसाईड करा. आणि फेसने एक तो जिन्होंने की उसके खिलाफ एफ आई आर किया हुआ, उसका एक डिपार्टमेंटल इंक्वायरी सेटअप किया था. उसमें क्या है, उसकी रिपोर्ट अभी आई नहीं आएगी. अभी वो दो दिन में आप हमने एक बार सात दिन में अच्छा हमने क्या करना था कि सॉलिड वेस्ट पेमेंट की अशा प्रकार के सब इश्यू जैसे पेमेंट दिले गए हैं आणि हेल्थ डिपार्टमेंटचे पेमेंट जो अशा प्रकारच्या बाबत पेमेंट दिले गेले हे दोन्ही तपासून करणार आहे. मग असं आणून आले की ह्याच्यामध्ये तथ्य आहे आणि फेक साईनवर आलेले आहे, आमची इन्क्वायरी आणखी पाठिंबा येणार आहे. अच्छा, आता लास्ट टू थ्री इयर्सच्या आम्ही पाहणार आहे आणि हे 2-3 इयर्समध्ये आम्हाला तथ्य येणार आहे की खरोखर काय परिस्थिती होती आणि आणून आले की ह्याच्यामध्ये आहे तथ्य. तर आम्ही लास्ट 5-10 इयर्सपर्यंत जाणार आहे. लास्ट 2 इयर्स का जो पेमेंट हुए ना, फिर 7 डेज के बाद समझ लीजिए कि आपको कुछ अगर मान दो डिसीजन ले लेंगे. अच्छा, उसका पूरी इंक्वायरी होगी. अच्छा, तो उसमें जो जो इन्वॉल्व है, क्या मोडस ऑपरेंडी थी, कैसे लोग, क्योंकि ये एक का आम नहीं है, इसमें पूरा का पूरा इंटरनल इन्वॉल्व होगी.